कुठल्या एका दिवशी जर तुम्हाला सीमा ओलांडावीशी वाटली तर तुम्ही सीमेच्या जवळ असलं पाहिजे, नाही का? जर तुम्ही आत कुठेतरी अडकला असाल तर तुम्ही कदाचित ओलांडू शकणार नाही. काठावर राहा एवढंच म्हणालो मी, हो ना? काठावर राहा म्हणजे जर कधी पलीकडे जायचं असेल तर काठावर जगणं अनेक प्रकारे तीच मूलभूत गोष्ट आहे की तुम्ही जिथे कुठे आहात तिथे अडकलेले नाही आहात. तुम्ही जिथे कुठे आहात ते वास्तव आहे, तुम्ही ते नाकारू शकत नाही. पण तुम्ही काठावर असायचा प्रयत्न करा, जेणेकरून जेव्हा संधी येईल तेव्हा तुम्ही उडी माराल. सोपं आहे, नाही का? हो ना? जर तुम्ही आत कुठेतरी अडकला असाल तुम्ही उडी मारू शकत नाही, इच्छा असली तरी. म्हणून काठावर राहणं, तर काठावर राहणं म्हणजे मुळात रोजच्या भाषेत त्याचा अर्थ काय होतो की धोका पत्करून जगा. धोका म्हणजे काय हा फक्त तुम्ही कशासाठी सक्षम आहात आणि कशासाठी नाही याचा प्रश्न आहे, नाही का? म्हणून जर तुम्हाला तुमची क्षमता विकसित करायची असेल, खास करून आंतरिक विश्वामध्ये जर तुम्ही काठावर जगत नसाल, तर तुम्ही तुमची क्षमता वाढवायचा प्रयत्न कराल का? नाही, तुम्ही तिथेच थांबून राहाल. तर म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही कायमच काठावर जगलं पाहिजे. जेव्हा तुमच्या आतील गोष्टींचा प्रश्न येतो तुम्हाला तुमचं शरीर रोडवर धोक्यात घालण्याची गरज नाही. तिकडे हायवेवर एक ट्रक चाललाय आणि तुम्हाला धावत जाऊन बघायचंय काय होतंय. तो एक वेडपट मार्ग आहे काठावर जगण्याचा. पण तुमच्या आतल्या विश्वात तुम्ही काठावर जगलं पाहिजे, कारण तिथे खरोखर कुठलाच धोका नाहीये. धोका हा एक गैरसमज आहे. तुम्ही रस्त्यावर खाली पडलात तर मरू शकता, तो खरंच धोका आहे. जर ज्या कशावर तुमचा सध्या विश्वास आहे, समजा तुमचा कशावर तरी विश्वास आहे, एखादी विचारधारणा किंवा एखादा विश्वास किंवा असं काहीतरी, मग जर तुम्ही ही विश्वास प्रणाली घेऊन काठावर जगलात, सतत तुमच्या आत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत, तर काही झालं तरी तुम्हाला काय होणार आहे? मी विचारतोय तुमचं जीवन धोक्यात आहे का? नाही. धोका असा आहे की जे काही तुम्ही स्वतःला समजत होता ते कोलमडू शकतं. तीच तर कल्पना आहे. तुमच्या संकल्पना नाहीशा झाल्या पाहिजेत जर वास्तव प्रकाशात यायचं असेल तर, नाही का? तुम्हाला वास्तवाचा शोध लावायची गरज नाही. जर तुम्ही शोध लावत असाल तर ते वास्तव नाहीये. हे पहा, याला कष्ट लागत नाहीत. हे कष्ट केल्याने येत नाही, कारण तुम्हाला काहीच निर्माण करण्याची गरज नाही, ते आधीच उपस्थित आहे. तुम्ही खूप साऱ्या संकल्पना निर्माण करताय. जर तुम्ही तुमच्या संकल्पना निर्माण करणं बंद केलं, जर तुम्ही सहज इथे स्वस्थ बसायला शिकलात, तर तुमच्या सगळ्या संकल्पना गेलेल्या असतील. म्हणून तुम्हाला काहीही निर्माण करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त गोष्टी स्वतः तयार करणं थांबवायचंय. नुसतं निवांत राहा. अध्यात्म म्हणजे बस एवढंच आहे, नुसतं निवांत व्हा. जर तुम्ही खरोखर निवांत झालात तर पोचलात तुम्ही, पण तुम्ही निवांत होणार नाही. तुम्ही सारखे धावताय, जणू काही तुम्ही कुठेतरी जाताय. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही कुठेही जात नाही आहात. जागच्या जागी जॉगिंग करणं शरीरासाठी चांगलं आहे, कारण त्यांनी व्यायाम होतो. पण आंतरिक गोष्टींमध्ये जागच्या जागी जॉगिंग केल्याने काहीच होत नाही, नुसता वेळ वाया जातो आणि जीवन वाया जातं. मी म्हणतोय नुसतं निवांत व्हा, नुसतं निश्चल राहायला शिका, तुमचे सगळे आजार निघून जातील.